जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 19 वर्षातील गटातील मुलांनी नुकत्याच सातारा येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल, तसेच 17 वर्षाच्या आतील गटातील मुलांनी मुख्यमंत्री चषक शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल दोन्ही विजयी संघांचे जामनेर शहरात विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा संस्थांकडून भव्य मिरवणूक व जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। सजावट केलेल्या जीपमध्ये सर्व विजयी खेळाडू गुलाबी फेटे बांधून राज्यस्तरीय व मुख्यमंत्री चषक घेऊन विराजमान झाले होते। मिरवणुकीची सुरुवात सुपारी बाग या परिसरातून ढोल ताशांच्या गजरात झाली। पारंपरिक वेशभूषेत मुलींचे लेझिम पथक, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहभागी होऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली। नगर परिषद चौक या ठिकाणी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, तसेच पालकवर्ग, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। रॅलीचा समारोप इंदिराबाई ललवाणी विद्यालयात करण्यात येऊन जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलनाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, संचालक फकीरा धनगर, संचालक श्रीराम महाजन, संचालक के व्ही महाजन, उपप्राचार्य प्राध्यापक के एन मराठे। ईश्वरलालजी जैन यांनीही कौतुक केले। मिरवणूक यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।
आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाचा क्षणाप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माधव सर, प्राध्यापक, आमच्या डॉजबॉल संघटनेचे राज्यस्तरावर उपाध्यक्ष सन्माननीय जाधव सर, संस्थेचे सर्व ज्येष्ठ संचालक, शाळेचे सर्व शिक्षक बंधू, खरोखर आपल्या समोर ठेवण्यात आलेली ट्रॉफी जर पाहिली तर खूप मोठा पायाग्राम हे आपल्या शाळेतील या खेळाडू वीरांनी केलेला आहे आणि म्हणूनच आपण त्यांचं कौतुक करण्यासाठी आपल्या जामनेरमध्ये सर्वांची मिरवणूक काढली. खेळाडू असेल किंवा व्यक्ती असेल कितीही मोठा झाला आणि कुठेही पारितोषिक मिळालं आणि कुठेही कौतुक झालं त्यापेक्षा महत्त्वाचं असं असतं की जेव्हा खेळाडू घरी येतो आणि घरी आल्यानंतर आईच्या पाया पडतो आणि ज्यावेळेला आईच्या पाया पडतो त्यावेळेला आईनी जो त्याच्या पाठीवर हात फिरवलेला असतो तो सगळ्यात मोठं बक्षीस त्याचं असतं. आणि मला वाटतं आज आपल्या संस्थेनं की आईच्या रूपानं या खेळाडूंचं जे कौतुक केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं कौतुक आहे. सर्वांनी याच्यासाठी काळ्या वाजवायचे. बॉल मारा आमच्या काळात वेगळा बॉल असायचा कधी कधी. हां, सॉक्स गोळा करून एकत्र करायचे तर आपण आबादावी म्हणायचं. तोच खेळ आता इंटरनॅशनल खेळ झालेला आहे आणि जवळजवळ 80 देशामध्ये हा खेळ खेळला जातो. नॅशनल इंटरनॅशनल स्तरावरती या शाळेचं नाव करतील अशा मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.